नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बटाट्याची भाजी करून मसाला टोस्ट सँडविच करणार आहोत। सँडविच हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतात। चला मग ते कसे करायचे ते पाहूया। हे सँडविच घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून पटकन बनवता येतात व चवीलाही खूप छान लागतात। मी इथे 1/2 किलो बटाटे उकडून व सोलून घेतलेले आहेत। आपण त्याची भाजी करून घेऊया। एका कढईमध्ये 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे व त्यात 2 लहान चमचे साजूक तूप घातलेलं आहे। साजूक तूप घातल्यामुळे खूप छान चव येते। तुम्ही तूप नाही घातलं तरीही चालेल। आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात 1/2 चमचा जिरा घालूया व जिरं चांगलं तडतडलं की त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया। आता हे सगळं एकत्र करून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट थोडी परतून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट थोडी परतून झाली की त्यात आपण 1/2 चमचा हळद घालूया, 1 चमचा तिखट घालूया व ते पुन्हा परतून घेऊया। हे सगळं परतताना गॅस एकदम स्लो वर ठेवा, नाहीतर तुमचा मसाला जळला जाईल। आता आपण त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घालूया। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालं की आपण त्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला घालूया, चवीनुसार मीठ घालूया व हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करताना बटाट्याच्या फोडी असतील तर त्या थोड्या फोडून घ्या। चांगलं स्मॅश करत करत सगळं मिक्स करून घ्या। बटाट्याच्या भाजीत सगळा मसाला चांगला मिक्स झाला की त्यावर झाकण ठेवून मंदाचेवर 5 मिनिटं आपण एक वाफ काढून घेऊया। 5 मिनिटांनंतर झाकण काढा व भाजी थंड करण्यास ठेवून द्या। ब्रेड घेताना तो असा जोडीनेच घ्या व मी दाखवल्याप्रमाणे ब्रेड उघडून त्याला बटर लावून घ्या व ही बटर लावलेली बाजूस एकमेकांवर ठेवा। आता आपण सगळ्या ब्रेडला बटर लावून घेऊया। तुम्हाला जर सँडविचच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की चेक करा। आता आपण बटर लावलेल्या स्लाइसवर चटणी लावून घेऊया। आता आपण तयार केलेली बटाट्याची भाजी त्यावर घालूया व ही भाजी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया। तुम्हाला बटाट्याची भाजी कितपत आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त प्रमाणात बटाट्याची भाजी लावू शकता। आता त्यावर बटर व चटणी लावलेली दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवा व ब्रेड बंद करून घ्या। आता तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने सँडविच करायचं दाखवत आहे। आपण आधी दाखवल्याप्रमाणे ब्रेडवर भाजी लावून घ्या, त्यावर काकडीचे स्लाइस, टॅमॅटोचे स्लाइस, शिमला मिरचीचे स्लाइस ठेवा व त्यावर थोडासा चाट मसाला घालून घ्या। चाट मसाला घालून झाला की त्यावर कांद्याचे रिंग ठेवा। आता त्यावर बटर व चटणी लावलेली ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवा व सँडविच बंद करून घ्या। आपण ब्रेड स्लाइसची जोडी काढल्यामुळे ते बरोबर एकावर एक येतात। आता आपण टोस्टरला दोन्ही साईडने बटर लावून घेऊया। व त्यामध्ये आपण बनवलेलं सँडविच ठेवूया व टोस्टर बंद करून घेऊया। आता आपण हे गॅसवर भाजून घेऊया। गॅसवर भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवा। तुम्ही जर हे सँडविच हाय फ्लेमवर भाजले तर आपले सँडविच करपण्याची शक्यता असते। एक साईड थोडा वेळ भाजल्यानंतर ती पलटी करून दुसरी साईडही भाजून घ्या। आता आपण पलटी करून पाहूया आपला सँडविच झालेला आहे का।
आपलं सॅन्डविच अजून झालेलं नाही आहे, आपण त्याला आणखीन थोडा वेळ भाजून घेऊया. आता आपण दुसरी साईड भाजूया, आपलं सँडविच किती भाजले ते पाहूया. वा, छान कलर आलेला आहे, आपलं सँडविच झालेलं आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर आपण तव्यावर कसे भाजायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे. इथे मी फक्त बटाट्याची भाजी भरून केलेले सँडविच दाखवत आहे. तुम्हाला जर काकडी टॅमॅटो ठेवूनही करायचे असतील तरीही तुम्ही असे करू शकता. आता आपण ब्रेडला वरच्या साईडने थोडं बटर लावून घेऊया व आपल्या सँडविचला चांगला रंग येईपर्यंत आपण त्याला शेकवून घेऊया. शेकवताना तो मंद आचेवरच शेकवा. आता आपण सँडविच पलटून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडने सुद्धा चांगला रंग येईपर्यंत शेकवून घेऊया. आता आपण आपला सँडविच पलटून पाहूया तो शेकला गेला आहे का. आपल्या सँडविचची दुसरी साईड सुद्धा छान शेकवली गेली आहे. आता आपण ते काढून घेऊया. तुम्हाला इथे मी दोन पद्धतीत सँडविच करायचे दाखवले आहे. तुम्हाला जी आवडेल तसे तुम्ही इथे सँडविच करा. आता हे सँडविच कट करून सर्व्ह करूया. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.